सर्वसामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला नंदेसर शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। घरमालक बाहेर गावी गेल्यानंतर दोन घरांची या ठिकाणी चोरी झाली आहे। घरफोडी करून या चोरट्याने मुद्देमाल देखील लंपास केल्याची माहिती समोर येते। 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास ही घरफोडी झाली आहे। येवला शहर पोलीस स्टेशन या ठिकाणून मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असलेल्या नांदेसर शिवारात गणेश शिंदे तसेच लक्ष्मण सोमासे या दोन शेतकऱ्यांच्या वस्तीवर पहाटे 5 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घरफोडी केली आहे। रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने चोरून नेल्याची माहिती देखील समोर आली आहे। नेमकी दोन्ही ठिकाणचे घरमालक हे अद्याप घटनास्थळी आले नसल्यानं या ठिकाणी चोरी किती झाली आणि किती रक्कम चोरी गेली आहे हे अजून समोर आले नाही आहे। मात्र पोलिसांच्या पुढील तपासात ही सर्व माहिती समोर येणार असल्याची माहिती देखील मिळते आहे। दरम्यान परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी रात्र गस्तीची मागणी यावेळी पोलिसांच्या केली आहे। आमच्या इथं रात्री 2 वाजता चोरांनी घर पडलं। काल इथं आमच्या पुतण्याचं गणेश वसंत शिंदे मागं पण सचिन शिंदे यांच्या घरी पण चोरी झाली होती। असंच काम चालत राहतं इथं घर पडायचं। काल पण जवळजवळ म्हणजे लक्ष्मण पांडुरंग समाज त्यांच्या पण घरी चोरी झाली। त्याची गस्त वाढावी व आमच्या इथं एक रात्री राऊंड केला पाहिजे, असं चोरट्याचा बंदोबस्त केला पाहिजे। जागर जनस्थानसाठी सचिन वखरे, येवला।